श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो, येत्या 15 तारखेला शुभ पुण्य दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो, म्हणून हा एक शुभ पुण्यकाल आहे, शुभ दिन आहे. या दिवशी सकाळी उठून आपण जरूर सूर्यदेवाची प्रार्थना करा, सूर्यदेवाचं दर्शन घ्या, त्यांची पूजा करा. कारण की सूर्यदेवाची पूजा करणं या दिवशी खूप महत्वाचं मानलं जातं. माता भगिनींनी सूर्यदेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या पतींचं दर्शन घ्या, ओम पती देवाय नमः असं म्हणून त्यांचं पूजन करा. हमेशा नित्य त्यांचं दर्शन घेत जा, हे आपल्यासाठी खूप धर्म मानला जातो. म्हणून आपण हे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही अवश्य करा. आणि मकर संक्रांतीच्या दिनी आपण कांदा आणि लसूण हे वर्ज्य करा, हे खाऊ नका, आणि सात्विक अन्न खा. हमेशा आपण असं मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटत असतो, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. याचा अर्थ एकच की कुणाला दुखावू नका, कुणाला कठोर वचन बोलू नका. नित्य तुम्ही लोकांना सुख भेटेल अशी वाणीचा उपयोग करा, कुणाला दुखावू नका, हे याचा मागचा उद्देश आहे. म्हणून या दिनी आपण तिळगुळ वाटा, सर्वांशी गोडगोड बोला. ह्या दिवस एवढा परमपावन आहे की या दिवशी जर आपण दान दक्षिणा जर दिली तर खूप आपल्याला खूप पुण्य लाभ होतो. या दिवशी दान दक्षिणेचं खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्ही पैसे दान करू शकता, कपडे दान करू शकता, धान्य म्हणजे तांदूळ दान करू शकता, आणखी तांदूळाचे लाडूही दान करू शकता. तिळाचे लाडू, मसूर हे आपण गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता. कारण की असे दान केल्याने आपल्याला खूप पुण्यलाभ होत असतो, कारण की खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला. आणि एक लक्षात ठेवा की या दिवशी सूर्यदेव हा आपला पुत्र शनिदेवाच्या भेटीसाठी जात असतात, म्हणून आणि उडदाची डाळ ही शनिदेवाशी संबंधित आहे, म्हणून उडदाच्या डाळीची खिचडी जर आपण मकर संक्रांतीच्या दिनी जर सेवन केली आणि नंतर आपण दान जर केलं तर याचा आपल्याला खूप शतपटीने पुण्य लाभ होत असतो, संसारात खूप लाभ आपल्याला होत असतो. कारण त्या तसे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव हे दोन्हीही आपणावर कृपादृष्टी करतात, दोन्ही प्रसन्न होतात, म्हणजे एक लक्षात ठेवा. म्हणून हमेशा आपण माता भगिनींनी पुरुषांनी मकर संक्रांतीच्या दिनी गायत्री मंत्र जाप करा. आणि असं वाऱ्यावर आपण एक पतंग जे असतात ते पतंग उडवा, कारण की शुभ पुराणानुसार गायत्री मंत्र जाप करा, पतंग तो आपण उडवा, आपल्याला सौभाग्य प्राप्त होते, हे लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा की मकर संक्रांतीच्या दिनी आपल्या जीवनातील पूर्ण नकारात्मकता जाण्यासाठी कोणत्याही पवित्र स्थानी किंवा कोणत्याही नदीवर आपण पवित्र स्नान करा, गंगा स्नान करा. तसे केल्याने आपल्या जीवनातील पूर्ण नकारात्मकता चालल्या जाते, हे लक्षात ठेवा. भगवंताचं नामस्मरण करा, त्या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागा. तसं प्रेमाने नित्य दिनी हमेशा वागायला पाहिजे. तुम्ही असं कोणालाही कठोर बोलू नका, त्याच्यानं भगवंत आपल्यावर कृपा करेल. आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिनी तुम्ही असे वागा, असे आचरण करा, तुम्हाला अवश्य पुण्यलाभ होईल आणि संसारामध्ये खूप शुभ पुण्यफल प्राप्त होईल. ओम श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.